सांगतो ऐका, या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे आणि त्यातील एक फॅन्टॅस्टिक लावणी आता लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडे आपल्याबरोबर आहेत. या लावणीबद्दल त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊयात. लावणी आता संडेलाच रिलीज होते, म्हणजे अगदी सगळ्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही लावणीची जी एक्साइटमेंट असते ही प्रेक्षकांनाही सुद्धा आवडते पाहायला. तर काय खास आहे याच्यामध्ये? लावणी हा खूप पॉप्युलर फॉर्म ऑफ म्युझिक आहे मराठीमध्ये. आणि लावणी असा एक प्रकारे जो लोकांना स्वस्थ बसून देत नाही एका जागेवर. तुम्ही ती ऐकल्यानंतर तुम्हालासुद्धा त्याच्या तालावर नाचा असं वाटतं. अविनेश आणि विश्वजीत हे माझे म्युझिक डिरेक्टर आहेत. त्यांनी ह्या लावणी वर खूप फॅन्टॅस्टिक जॉब केला आहे. इनफॅक्ट त्या लावणीमध्ये फॅन्टॅस्टिक असा शब्दसुद्धा आहे. त्यामुळे मला असं वाटतं ही लावणी खूप कमी वेळात पटकन खूप पॉप्युलर होईल, कारण का ती खूप कॅची आहे, खूप पेपी आहे आणि त्याचा ठेका खूप गमतीदार आहे. त्याच्यामध्ये मध्ये फॅन्टॅस्टिक, बोंबास्टिक आणि असे शब्द आहेत, जेणेकरून ती पटकन लोकांच्या लक्षात राहील. सुभाष नकाशे यांनी ही लावणी कोरिओग्राफ केले, खूप मस्त कोरिओग्राफ केले ते. आणि त्याचबरोबर संस्कृती बालगोडे जी ह्या सिनेमाची लीड आहे, तिने ह्या लावणीवर परफॉर्म केलं. खूप अप्रतिम डान्सर आहे ती स्वतः. त्यामुळे ह्या सगळ्यांनी मिळून ह्या फॅन्टॅस्टिक लावणीला अजून फॅन्टॅस्टिक बनवलं आणि माझी खात्री आहे की ती पटकन पॉप्युलर होईल. नक्कीच, जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लावणीमध्ये एक पर्टिक्युलर स्टेप्स असतात ज्या जुन्या काळी आपण पाहत होतो, पण आत्ताची लावणी ही पूर्णपणे बदललेली आहे. तर ह्या लावणीमध्ये आम्हाला तसं काही पाहायला मिळणार आहे का, तो वेगळेपणा? पूर्वीच्या लावणीची पद्धत किंवा ठेका हा त्या काळाला अनुसरून होता. आता जनरली सगळे DJ मिक्स आणि रेमिक्स आणि फास्ट म्युझिकच्या जमान्यात ती लावणी थोडीशी आजच्याच काळाची करावी ह्या अनुषंगाने म्युझिक डिरेक्टर्सनी ती तशी फास्ट केली. त्यामुळे पूर्वीच्या लावणी सारखी ती नसेल, पण हो ती पूर्वीच्या लावण्यांसारखीच यशस्वी होईल अशी आमची खूप इच्छा आहे. अच्छा, या गाण्याचे जे बोल आहेत ते आम्हाला थोडेसे गाऊन दाखवा किंवा त्याच्याबद्दल काही सांगा. गाणार नाही, पण मी नक्की सांगेन की जी लावणी परफॉर्म होते ती संस्कृतीवर होते आणि ती म्हणते की मी नार ठसक्याची आहे, जशी इंद्राच्या दरबारातली अप्सरा आहे. त्यामुळे ती लोकांना खूप आवडेल. ही लावणी प्रेक्षकांनी पाहावी, त्यांची उत्सुकता राहावी, यासाठी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? आम्ही सातत्याने खूप चांगलं काम करायचा प्रयत्न करतो आहे. आमच्यावर असाच विश्वास कायम ठेवावा जसं आजपर्यंत ठेवला आहे आणि आम्ही प्रत्येक वेळी तुमच्यापर्यंत सशक्त एंटरटेनमेंट आणत राहू. थँक्यू सो मच. आणि नक्कीच ही लावणी सगळ्यांनाच आवडेल अशी मी अपेक्षा करते. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन परेसह आर्यले, राजश्री मराठी. नमस्कार, मी सतीश राजवाडे अँड प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.